एकनंतर एक मोठी बातमी समोर येते. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे. शरद पवार हे धनगर समाजाचे शत्रू आहेत असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तर त्यांनी पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतं. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे. शरद पवार हे धनगर समाजाचे शत्रू असल्याचं पडळकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून याच्यावर काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघात केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे. शरद पवार हे धनगर समाजाचे शत्रू असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणालेले आहे. त्याच्यामुळे याच्यावर आता नेमक्या काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय आणि यावेळेला त्यांनी शरद पवार हे धनगर समाजाचे शत्रू असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार तेही पाहावं लागेल. राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपला सगळ्यांचा वैचारिक शत्रू हा बारामतीचा शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस आहे हे लक्षात ठेवा. मी चौंडीमध्ये पण काही लोक बघितले, चौंडीमध्ये काही लोक तिकडून गेले होते उद्घाटन करायला, जयंती करायला. मला समजलं हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टर आलं, साहेबाचं हेलिकॉप्टर आलं, साहेबाचं हेलिकॉप्टर आलं. टोपी पडूस तर काही आपले गडीवर बघत होते, साहेब आले, साहेब आले, साहेब आले. अरे त्या हेलिकॉप्टरमध्ये तुमचा साहेब नाही, बहुजनांचा करदनकाळ त्या हेलिकॉप्टरमध्ये बसला आहे.